त्यामुळे बहुधा औषधाच्या दुकानामध्ये देवेंद्र फडणवीस द्या असं लोक बीपीचे पेशंट म्हणायला लागतील. पण ते बीपी वाढवणारे पण नाहीत आणि बीपी कमी करणारे पण नाहीत, ते माणसाचं योग्य मूल्यमापन करणार आहे. आज एका नेहमीपेक्षा वेगळ्या वातावरणात आपण सगळेजण आहात असं दिसत आहे. हे आपल्या सगळ्यांचा मित्र, आपल्या सगळ्यांचा नेता जगदीश मुळीक याच्या अध्यक्षपदाच्या कालावधीला 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आणि त्याने जे काम केलं संघर्षात्मक, सेवा, संघटनात्मक, त्याचा अहवाल प्रकाशित होत असताना आपण सगळेजण गेल्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये त्याच्याबरोबर काम करत असल्यामुळे स्वाभाविकपणे त्या सगळ्या आठवणींशी जोडलं गेलेलो आहोत. तसं जगदीशचं अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी केलेल्या कामाचं संघर्ष पर्व नावाचं एक पुस्तक तयार झालेलं आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आणि आजपासून पुढे 15 दिवस किमान घरोघर जाऊन आपण लोकांना संपर्क करणार आहोत. त्या संपर्कामध्ये हातामध्ये एक पुस्तिका असावी लोकांना देण्यासाठी, ती विकास पर्व नावाने प्रकाशित झाली. अशा संघर्ष पर्वाचं प्रकाशन आणि विकास पर्वाचं प्रकाशन अशा दोन्ही कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आहेत की ज्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालं, असे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक म्हणजे देवेंद्रजी फडणवीस, व्यासपीठावर उपस्थित जगदीश मुळीक जो आपल्या सगळ्यांचा मित्र आहे, आपल्या शहराचा अध्यक्ष आहे, आपल्या सगळ्यांचा नेता आहे आणि सर्व मान्यवर, कारण देवेंद्रजींना बाणेरला एका कार्यक्रमाला जाऊन पुढे मुंबई गाठायचे आणि आपण सगळेजण आता देवेंद्रजींना ऐकायला उत्सुक आहोत. सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी आणि कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी, अनेकांनी देवेजींचा उल्लेख ब्लड प्रेशर वाढवणारे, ब्लड प्रेशर कमी करणारे असे केला, त्यामुळे बहुधा औषधाच्या दुकानामध्ये देवेंद्र फडणवीस द्या असं लोक बीपीचे पेशंट म्हणायला लागतील. पण ते बीपी वाढवणारे पण नाहीत आणि बीपी कमी करणारे पण नाहीत, ते माणसाचं योग्य मूल्यमापन करणारे, योग्य वेळेला रागावणारे, योग्य वेळेला प्रेम करणारे, योग्य वेळेला समजवणारे, योग्य वेळेला माणसाला मोठं करणारे आणि त्याला त्याची जागा दाखवायची असेल तर जागाही दाखवणारे. महाराष्ट्रातल्या भल्या भल्या माणसांना, ज्यांची चांगल्या माणसांना चांगल्या अर्थाने आदर वाटतो आणि जे एका अर्थाने समाजामध्ये वर्षानुवर्ष ठिय्या मानून बसलेले आहेत अशा त्यांच्याबद्दल भीती पण वाटते. त्यामुळे असे कार्यकर्त्यांचं योग्य मूल्यमापन करणारे ते असल्यामुळे ते जगदीशने केलेल्या कामाचं मूल्यमापन करतील, म्हणजे आता करतील असं नाही, ते सातत्याने करत आहे आणि त्यामुळे त्याच्या सगळ्या माझ्यासहित मित्रांनी आश्वस्त झालं पाहिजे की जगदीशने जे काम केलं आहे त्याची दखल पक्ष आणि पक्षाचं नेतृत्व करणारे देवेंद्रजी करतील आणि त्यामुळे आपण कोणीही, जगदीशला काळजी नाहीच आहे, त्याला माहितीच आहे की देवेंद्रजी आपली काळजी करतील, पक्ष आपला काळजी करेल, पण आपणही कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. का व्हॉट नेक्स्ट, आता पुढे काय, जो चांगलं काम करतो त्याने अशा प्रकारची कधीच मनामध्ये भीती बाळगायची नसते. मी मंत्री होतो आणि जशी जशी लोकसभा निवडणूक जवळ आली त्यावेळेला, की मौना लोकसभा निवडणूक झाली, मी प्रदेशाचा अध्यक्षही झालो, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे अध्यक्ष बदलणं, नवीन जबाबदारी देणं, अनेक महापौर बदलणं, अशा अर्थाने आम्ही राज्याचा विचार करणारी देवेंद्रजींच्या नेतृत्वाची टीम आहे. त्यात असा विषय आला की पुण्याच्या अध्यक्षाविषयामध्ये मी स्वतः जाऊन सगळ्यांशी बोलावं. सगळ्यांशी बोलल्यानंतर स्वाभाविकपणे असा एक सगळ्यांचा मानस दिसला की जगदीशला अध्यक्ष केलं पाहिजे. देवेंद्रजी मला असं म्हणाले की सगळ्यांचा माणूस ठीक आहे, परंतु पुण्याचं नेतृत्व आणि पुण्यातल्या बारीक बारीक गोष्टींची माहिती गिरीजींना असते. तू गिरीजींचं काय मत असं बघायला जा आणि त्यांनी मला योग्य सल्ला दिला. म्हणजे मी आज ते स्टेजवर आहेत म्हणून त्यांची स्तुती करत नाही, मला काही देवेंद्रजींकडून हवंय असं नाही, पण मी देवेंद्रजींचं योग्य मूल्यांकन करतोय की देवेंद्रजींना सिग्नल किंवा याचा मेसेज असा जो शब्द आहे तो खूप चांगला कळतो. ते मला म्हणाले की एक काम करायचं होतं की पुण्यात जायचं, केवळ गिरीजींबरोबर पाहिजे तेवढा वेळ डिस्कस करायचं आणि बॅक टू पॅवलं मुंबईला यायचं.
गिरीशजींना आणि लोकांना हा मेसेज गेला पाहिजे, गिरीशजी आमचे नेते आहेत आणि गिरीशजींना विचारून आम्ही पुण्याचा अध्यक्ष ठरवतो. गिरीशजींना हा फील आला पाहिजे की हा ऑल द वे. तुम्ही मला विचारला तू पुण्यापर्यंत जाणार, लोक मी पुण्यापर्यंत तुम्हाला भेटायला आलो. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला गिरीशजी पण म्हणाले नाही अतिशय योग्य ना होईल, मग जगदीश अध्यक्ष झाला. मला असं वाटतं की आपण सगळेजण, व्यासपीठावर बसलेले सगळेजण आणि सभागृहात बसलेले सगळेजण, याबद्दल आपल्या मनात खात्री असेल की जगदीशने कोणाचंही ज्याला म्हणते की मन दुखावलं नाही किंवा त्याच्याबद्दलच्या अपेक्षांचा भंग झाला नाही, एक चांगला अध्यक्ष म्हणून त्याने उत्तम काम केलं. एक सलग कालावधी जेव्हा असतो, म्हणजे सरकार आहे सरकार नाही, कुठलंही समाजात संकट आहे नाही आहे, संकट आहे, असं ज्याला सलग कालावधी मिळतो त्याला माणसाला कर्तृत्व दाखवणं सोपं असतं. परंतु जगदीश या अध्यक्षपदाच्या काळामध्ये सरकार नव्हतंही, आता सरकार आहे, पण जगदीश या कालावधीमध्ये कोविड सारखं दुःख होतंही आणि आता समाजात कुठलंही दुःख नाही आहे, अशा कालावधीमध्ये तेवढ्याच सक्षमपणे काम करणं. तर काय काय त्यांना काय असतं की ते सरकार असताना उत्तम काम करतात आणि उत्तम काम करतात म्हणजे त्यांना सगळ्यांची जोड लावता येते, कोणाला कुठलं पद द्यावं, कोणाला कसं मोठं करावं, कोणाला कसं तिकीट द्यावं. पण त्याला विरोधी पक्षात गेल्यानंतर काम करता येते, तो एकदम गडबडीत होतो की आता मी काम कसं करणार. परंतु जो कालावधी मिळाला जगदीशला तो प्रामुख्याने सरकार नसतानाचा कालावधी मिळाला की ज्याच्यामध्ये काम करणं सोपं नसतं. किती प्रकारचे विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किरीटजींवर झालेला हल्ला आपल्याला सगळ्यांना आठवतो. किरीटजींवर झालेल्या हल्ल्यानंतर खरं म्हणजे पार्टी गडबडीत व्हायला पाहिजे, की आमचा डायरेक्ट अखिल भारतीय नेता म्हणजे खासदार होते अशाला भर दिवसा महानगरपालिकेमध्ये पायऱ्यांवर हल्ला होतो, सगळे पळून 8 दिवस घरी बसायला पाहिजे. पण जगदीशने कोणाला घरी बसू दिलं नाही, जगदीशने सगळ्यांना बळ दिलं आणि म्हणाले नाही आपण पोलिसला जायचं, आपण कंप्लेंट करायची. एका बाजूने संचेतीमध्ये किरीट सुमाई ऍडमिट आहेत त्यांची काळजी घ्यायची, एका बाजूने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठिया मांडायचा. अशा एका अर्थाने विरोधी पक्षात असताना काम करणं सोपं नाही, रिसोर्सेस उभं करावे लागतात, संघटना चालवायची, निवडणुका येतात, कार्यक्रम असतात, प्रवास असतात. हे सगळं जगदीशने अतिशय प्रभावीपणे केलं आणि त्याची जाणीव पक्षाच्या नेतृत्वाला आहे. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा की जगदीश आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा होईल, त्याच्यापेक्षा मोठा सत्कार करण्याचा योग आपल्या सगळ्यांना मिळेल असं मी नक्की म्हणतो. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये तो काहीतरी मोठा होईल आणि त्याचा सत्कार करायला हा हॉल कमी पडेल, त्यावेळेला गणेश घोष त्यामुळे जरा नवीन जागा त्याच्या सत्कारासाठी शोधून ठेवा. विकास पर्व नावाचा विषय गणेशने मांडला जो फार महत्वाचा आहे. हे वर्ष प्रामुख्याने निवडणुकांचं वर्ष आहे. मी काही भविष्यकार नाही, परंतु साधारणतः सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर रांगेने नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होतील. त्या साधारणतः निकाल लागला, नवीन काही रचना न्यायालयाने मांडली, मग त्याप्रमाणे कामकाज झालं असं तर नोव्हेंबर डिसेंबरला होईल. ज्या निवडणुका चुकतच नाहीत अशा मार्चमध्ये घोषित होऊन 6 टप्प्यांमध्ये लोकसभा होईल, मे एंडपर्यंत ती चालते, मग त्यानंतर चुकतच नाही अशी विधानसभा जी ऑक्टोबर एंडला होते, असं सगळं मिळून महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा असं निवडणुकीचं वर्ष हे आहे. या निवडणूक वर्षामध्ये जर आपल्याला चांगल्या संख्येने विजय व्हायचं असेल, सर्व ठिकाणी सत्ता येते, जर पुण्यामध्ये आपली सत्ता होती तर आपण पाहिलं की किती विकास, आता आम्ही चाललो बाणेरला, किती विकासाची कामं पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आज त्यांनी 29 विकास कामांचं स्टेजवरून बटन दाबून 3 प्रत्यक्ष केली आणि बाकीची बटन दाबून गेली. आताही आपण 24/7 नावाचं स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं की शहराच्या सगळ्या भागामध्ये समान पाणी पुरवठा झाला पाहिजे. ही मोठी योजना ही देवेंद्रजींच्या काळामध्ये झाली आणि ती योजना आज पहिला टप्पा पूर्ण होतोय. बाणेर, बालेवाडी, सुस आणि पाषाण या भागातली सिस्टीम आज ते ऑन करताय. उद्या म्हणजे त्यांचा दावा असा आहे महानगरपालिकेचा, असं त्यांनी बटन ऑन केलं की घरी पाणी सुरू होईल आणि उद्यापासून त्या भागातला पाण्याचा दुष्काळ संपेल. डिसेंबरपर्यंत सगळ्या शहरामधली ही 24/7 पूर्ण झाल्यानंतर आपल्या कोणालाही ह्या भागात जास्त पाणी येतं, ह्या भागात कमी येतं, ह्या भागात कमी दाबा येतं असं होणार नाही. 85 टाक्या बांधण्याचं काम सुरू आहे, त्यातल्या 60 पूर्ण झाल्या. बाणेर बालेवाडीतल्या सगळ्या पूर्ण झाल्या, त्याचं आज लॉन्चिंग करतो आहोत आपण. तर सरकार असताना काय काय करू शकतो. मेट्रो त्या काळात आली, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असल्यामुळे जलयुक्त शिवार सारखे अनेक विषय झाले. मेट्रो मुंबई, मेट्रो पुणे, मेट्रो नागपूर, हे सगळे विषय कशातून मार्गी लागले. जायका सारखा प्रोजेक्ट मिळाला आपल्याला की ज्या जायका प्रोजेक्टमुळे आपण 10% पाणी वापरलं तर त्याच्यातलं 9% पाणी हे आपल्याला पुन्हा वापरता येणार आहे. प्यायला नाही वापरता येणार, परंतु वापरण्यासाठी वापराचं पाणी आपण म्हणतो.
हे कशातून? जवळजवळ 2000 कोटीची जायका सरकार असल्यामुळे झालं. आणि त्यामुळे महानगरपालिकेमध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये सरकार यायचं असेल तर आता मोठ्या प्रमाणावर संपर्कासाठी बाहेर पडलं. आणि म्हणून मी आता त्यात अधिक वेळ घेत नाही, आपल्या सगळ्यांना देवेंद्रजींना ऐकायचंय. पण आगामी काळामध्ये ह्या शहरामध्ये 12.5 लाख उमरा आहे. मी माझ्या ग्रामीण भाषेत बोलतो आणि आपल्या ह्या भागामध्ये ग्रामीण परिभाषा कळते, उमरा 12.5 लाख आहे. मग त्याच्यामध्ये झोपडपट्टी पण आहे, बंगले पण आहेत आणि फ्लॅट्स पण आहेत. 12.5 लाख उमऱ्याला जर आपल्याला टच करायचं असेल, आणि टच म्हणजे ते सकाळी वर्तमानपत्र असं नाही, जण ताई बसू का 5 मिनिटं, जरा आमची माहिती द्यायला हवी, अशा प्रकारचं करायचं असेल तर 15 दिवस सगळ्यांनी खूप परिश्रम घेतले पाहिजे. कारण आपण सगळेजण अनुभवतो की भारतीय जनता पार्टी इतकं काम करूनही काही गैरसमज आहे. ज्या गैरसमज समजाला भाषण देऊन उपयोग होणार नाही, संवाद करून उपयोग होणार आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण ते करावं. पुन्हा एकदा जगदीशला आगामी काळामध्ये नवनवीन जबाबदाऱ्या मिळाव्यात, तो यशस्वी व्हावा, आपल्या सगळ्यांना आनंद व्हावा, त्याचा सन्मान करण्याचा योग आपल्याला यावा, अशा शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो.